नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वाक प्रचाराच्या या भागात आपले पुनश्च एकदा स्वागत आहे। आपण मागील भागात वर वर समान वाटणारे परंतु भिन्न अर्थाच्या वाक्प्रचाराचा अभ्यास केलेला आहे आणि आजच्या या भागात आपण विरुद्ध अर्थाचे म्हणजे उलट अर्थाच्या वाक्प्रचाराचा अभ्यास करणार आहोत। आपण वाक्प्रचारांचे वेगवेगळ्या अर्थानुसार त्याच्या साम्य व भिन्नतेनुसार वर्गीकरण केलेले आहे, कारण मग आपल्याला वाक्प्रचार याविषयी अभ्यास करण्यास मदत होणार आहे। तर भिन्न अर्थाचे उलट अर्थाचे वाक्प्रचार म्हणजे काय, तर ज्या वाक्प्रचारांचा अर्थ एकमेकाच्या विरुद्ध आहे म्हणजे उलट आहे अशा वाक्प्रचारांचा आपण अभ्यास करणार आहोत। तर परीक्षेत अशा वाक्प्रचारांवर आपल्याला प्रश्न विचारला जातो। उदाहरणार्थ काना डोळा करणे या वाक्प्रचाराच्या उलट अर्थाचा वाक्प्रचार खालीलपैकी कोणता आहे, आणि मग आपल्याला चार पर्याय दिलेले असतात आणि त्या पर्यायांपैकी आपल्याला योग्य पर्याय निवडायचा असतो। मग त्यासाठी आपल्याला या उलट अर्थाच्या वाक्प्रचारांचं ज्ञान असणं गरजेचं आहे। तर काही वाक्प्रचारांच्या आपण जोड्या पाहणार आहोत। सर्वात पहिला वाक्प्रचार आहे श्री गणेशा करणे व इतिश्री करणे। श्री गणेशा करणे म्हणजे सुरुवात करणे व इतिश्री करणे म्हणजे शेवट करणे। सुरुवात व शेवट हे परस्पर विरोधी आहेत, म्हणून श्री गणेशा करणे व गीतिश्री करणे हे एकमेकाच्या विरुद्ध अर्थाचे वाक्प्रचार आहे। दुसरा वाक्प्रचार आहे पाणी पाजणे व पादांक्रत करणे। पाणी पाजणे म्हणजे पराभव करणे, तर पादांक्रत करणे म्हणजे जिंकणे किंवा यश संपादन करणे। पादांक्रत करणे व पाणी पाजणे हे एकमेकाच्या विरुद्ध अर्थाचे वाक्प्रचार आहे। तिसरा वाक्प्रचार आहे कानटव करणे व कानाडोळा करणे। कानटव करणे म्हणजे लक्षपूर्वक ऐकणे, तर कानाडोळा करणे म्हणजे दुर्लक्ष करणे। ही विरुद्ध अर्थाच्या वाक्प्रचाराची जोडी आहे। त्यानंतर चौथी वाक्प्रचाराची जोडी आहे जीव खाली पडणे व जीवाला घोर लागणे। जीव खाली पडणे म्हणजे काळजी मुक्त होणे, तर जीवाला घोर लागणे म्हणजे काळजी वाटणे। त्यानंतर पाचवी वाक्प्रचाराची जोडी आहे दोन हाताचे चार हात होणे आणि काडीमोड होणे। दोन हाताचे चार हात होणे म्हणजे विवाहबद्ध होणे, लग्न करणे होय, आणि काडीमोड होणे म्हणजे विभक्त होणे किंवा घटस्फोट घेणे होय। आणि हे परस्पर विरुद्ध अर्थाचे वाक्प्रचार आहेत। तर अशा प्रकारे आपण विरुद्ध अर्थाच्या वाक्प्रचारांचा अभ्यास केलेला आहोत। असे विरुद्ध अर्थाचे वाक्प्रचार अजून कोणते आहेत हे वाक्प्रचार आपल्याला शोधावायचे आहेत आणि अशा वाक्प्रचारांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे, म्हणजे जेणेकरून आपल्याला परीक्षेत त्याचा उपयोग होणार आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, नक्कीच आपण विरुद्ध अर्थाच्या वाक्प्रचारांचा अधिक अभ्यास करूया। तोपर्यंत धन्यवाद।